नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। चीन आणि दक्षिण कोरियातल्या वाढत्या संसर्गानंतर केंद्र सरकार आता सतर्क झालंय। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिलाय। कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही असा विचार करून कोणत्याही राज्यातील सरकार किंवा प्रशासनानं बेफिकर राहू नये असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। सतर्क राहताना चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुकूल वर्तन या सगळ्यावरती भर देण्यास सांगण्यात आलंय। जीनोम सिक्वेन्सिंग वरती सुद्धा भर द्या। कोविड 19 परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवा अशा सूचना देण्यात आल्या। लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। मास्क आणि सार्वजनिक ठिकाणी सोशल म्हणजे डिस्टन्स पाळण्याचं आवाहन देखील केंद्रानं केलंय। आता बातमी आहे नाशिककरांसाठी महत्वाची, कारण मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये सुद्धा कोरोना किंवा नाशिक सुद्धा कोरोना निर्बंध मुक्त होणार आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। येत्या 2 दिवसात नाशिक शहरासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली। नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाडीला परवानगी देण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे निर्बंध कायम असणार आहेत। नाट्यगृह 100% सिनेमागृह सुरू आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत पूर्णपणे सुरू झालेल्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये जे आहे मीटिंग चालू असताना जे प्रधान सचिव आहे, मला वाटतं ना असीम गुप्ता प्रधान सचिव, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक शहराने जे आहे आम्ही सांगितलेले जे नॉर्म्स आहेत की फर्स्ट डोस 90% प्लस आणि दुसरा डोस 70% प्लस, हे दोन्ही ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळे त्यांना आपण या 100% निर्बंध हटवायला हरकत नाही। पुढची बातमी, महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला। महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावरती बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही। जशा निवडणुका लागतील तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं। आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर, सावरले, थोडीफार मदत करून त्यांना, ए सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघरीत येऊन पडतील बघा। काळजी करू नका, मी भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही असं विधान शरद पवारांनी केलं होतं, त्याला आता गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं। शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये, त्यांनी त्यांचे आमदार फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना दिलं। लोकप्रतिनिधींचा आमच्या नेतृत्वावरती ठाम विश्वास आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीची काळजी करायचं कारण राष्ट्रवादीवाल्यांना नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। त्यांचे आमदार कसे परत छाबूत तेवढेच राहतील, त्यामध्ये काही गळती होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी। आत्तापर्यंत तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुमचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही, काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही जर सगळ्या देशाचं नेतृत्व करायची भूमिका घेताय, सगळ्या देशातल्या राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडीवरती तुम्ही भाष्य करताय, तिथं तुमचं मत व्यक्त करताय, मग या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमचा राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री म्हणून का बसवता आला नाही याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या। संजय राऊत यांनी भाजपवरती पुन्हा एकदा टीका केली। भाजपचे नेते दररोज तारखा देऊन रंग उधळत आहेत, पण ते रंग बनावट आहेत असा टोला त्यांनी लगावला। तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार येणार नाही, पण त्यांना प्रयत्न करायला हरकत नाही असंही ते म्हणाले। कारण रोज ज्या तारखा देत आहेत आमचे मित्र बीजेपीतले, रोज रंग उधळत आहेत, नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवरती बंदी आहे केंद्र सरकारची सुद्धा। त्याच्यामुळे काल नाना पवारसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे, काही झालं तरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही बीजेपी। ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही, राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहिलं पाहिजे। यंत्र वर्षाला वाटत असेल
की केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप चिखलफेक हे करून महाविकास आघाडीचे आमदार खासदार नेते यांचं मनोबल जर ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर चुकीचं आहे, असं होणार नाही। आपण पाहतो आम्ही सगळे किती मजबूतीने उभे आहोत आणि काल माननीय शरद पवारजी यांनी जे सांगितलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे की घाबरू नका, मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे त्यांचं विधान आणि त्यांची भूमिका ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही तर ते महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली। कोल्हा आला रे आला असं म्हणत माझी चेष्टा कराल आणि गाफील राहाल तर कधी 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 कोल्हा आला हे समजणारे नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना फटकारलं। तर शरद पवार यांच्यावर बोलताना त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र कधी निवडणूक झाली तर भाजप 160 ते 170 जागांवरती विजय मिळवेल असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवला। संजय राऊत म्हणतात की माझे मित्र आहेत, ते अनेक वेळा तारखा देत आहेत वारंवार, आज धुळवड आहे आणि भाजपचा रंग हा नकले। मी वारंवार असं म्हटलं की काशीस जावे नित्य बाजार आणि तेवढं स्वातंत्र्य मला आहे ना की या दिवशी सरकार येणार आहे, त्या दिवशी सरकार येणार आहे। आणि त्यामुळे कोल्हा आला रे आला नावाची गोष्ट आम्ही लहानपणी शिकलो की ज्याच्यामध्ये रोज म्हटलं जायचं की बा आज कोल्हा येणार आहे, जागे राहा जागे राहा, आणि एक म्हणाले काहीतरी थापा मारतो म्हणून सगळे झोपले, कोल्हा आला आणि घेऊन गेला कोंबड्या बिंबड्या। तसं माझी चेष्टा करताना गाफील राहाल तर कधी कोल्हा येईल पत्ता लागणार नाही। पण शरद पवारसुद्धा हाच किता गिरवताना पाहायला मिळतात, भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही असं म्हणतात। लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे, कोणी काही म्हणू शकतो, शेवटी रिझल्ट असतात ते निवडणुकीत असतात, निवडणुकांच्या वेळेला पाहू। पण इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय नेमकं याचं कारण? त्याचं कारण प्रचंड मेहनत, ज्या मेहनतीबद्दल पवारसाहेबांनी ॲप्रिसिएट केलं, त्यांच्या तरुण आमदारांना सांगितलं की अरे काहीतरी शिका विजय सर, देवेंद्रजींची मेहनत, सुधीर भाऊंची मेहनत, आशिष शेलाची मेहनत, पंकजाताईंची मेहनत, माझी मेहनत, अरे अशा लाखो कुठलंही आंदोलन आम्ही पुकारलं की 8.5-9 लाखाच्या आसपास लोक दिवसभरात वेगवेगळ्या गावामध्ये रस्त्यावर आले असतात। आम्ही जर महाराष्ट्राचा मोर्चा काढायचं म्हटलं तर 1 कोटीच्या खाली मोर्चा काढणार नाही। ह्या ताकदीवर आम्हाला आत्मविश्वास आहे की जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर 160-170 जागा जिंकेल। राजू शेट्टी ह्या महाविकास आघाडीचा घटक होते, ते आता या सरकारवरती नाराज असल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळते, BJP च्या वाटेला जर ते आलं तर त्यांचं स्वागत असणार आहे किंवा आता जी त्यांची ही टीका आहे किंवा नाराजी आहे त्या नाराजीकडे कसं बघताय? भारतीय जनता पार्टीने जी 6 पक्षांना बरोबर घेऊन आघाडी केली आहे त्या आघाडीतून काही राजू शेट्टीने कोणी जा म्हटलं नाही, त्यांचं काही म्हणणं होतं, त्यांची काही असहमती होती, तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आगीतून निघाल्यानं फुफाट्यात पडलो, त्यामुळे बहुधा ते विचार करतात, निर्णय त्यांचा व्हायचा आहे। ते जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्ष येण्याची तयारी दर्शवली तर भारतीय जनता पक्ष त्यांचं स्वागत करतो। तर हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, ज्ञानेश्वर साळके, News 18 लोकमत, कोल्हापूर। शरद पवारांनी शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची आता बातमी आहे। शरद पवार यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन दिलं। अधिवेशन झाल्यानंतर नेते मंडळी एकत्र बसून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचं ते म्हणाले। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी शिक्षकांची आहे, यावरती स्वतः सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मार्ग काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद आणि वार्षिक अधिवेशन पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लब मध्ये पार पडलं, यावेळी शरद पवार बोलत होते। सालापासून शासकीय कर्मचारी अशा प्रश्नाच्यासाठी एकदा सुद्धा संपावर गेले नाही, त्यांच्या प्रश्नाची सुटका झाली आणि त्याच पद्धतीने मला खात्री आहे की या सगळ्यांच्या बसून जुन्या पेन्शनची आपण चर्चा करू शकले, अगदी एकदम सगळी रक्कम नाही घेता आली, हप्त्याचा विचार करू शकलो, आणखीन काय पर्याय करू शकलो, त्याचा मार्ग निघणं शक्य आहे आणि ते मार्ग काढायचा निर्धार आपण सगळेजण मिळून करू। माझी साथ तुम्हाला या कामामध्ये असेल।
पुढची एक बातमी आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्म हा देशाचा शत्रू आहे अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावरून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी संताप व्यक्त केला. सर्व जाती धर्मात खूप चांगल्या गोष्टी आणि विचार आहेत, मात्र हे पचवण्याची क्षमता ज्यांच्यात नाही त्यांनी देश सोडावा, अशा शब्दात सबनीस यांनी भिडे गुरुजींच्या विधानावरती तिखट प्रतिक्रिया दिली. श्रीपाल सबनीस पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाविषयी प्रश्न विचारला, यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. संभाजी महाराज आज नाही आहे, औरंगजेब नाही आहे, पण औरंगजेब आज एक पाकिस्तानच्या रूपाने, बांगलादेशच्या रूपाने, गाव बसलेल्या मुसलमानच्या रूपाने आज शिल्लक आहे. तो इस्लाम हा खरा आपल्या देशाचा शत्रू आहे आणि तो अनेक रूपात गावोगावी हिंदुस्थानमध्ये सुद्धा नांदतो आहे, हिंदुस्थानच्या बाहेरही नांदतो आहे. त्या इस्लामला त्याच पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांच्या स्मरणातून त्यांना श्रद्धांजली होऊन आपण मिळवली पाहिजे आणि ती मिळते. सर्व धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी पचवण्याची क्षमता समोरच्या माणसामध्ये पाहिजे आणि संबंध बहुधार्मिक जग हे संबंध दंगली करून एकमेकाच्या उरावर बसून गळे कापून या जगाचं, देशाचं, भारताचं, महाराष्ट्राचं भलं होणार नाही आणि म्हणून कुठल्याही धर्माकडे विकृत नजरेनं पाहणं हे क्रूरपणा आहे, हा क्रौर्य आहे आणि ही संस्कृती, अशा प्रकारचं क्रौर्य भारतीय संस्कृती आणि वैदिक संस्कृती शिकवत नाही. वैदिक संस्कृतीमध्ये सहिष्णुता आहे आणि ही सहिष्णुता ज्यांना पचत नसेल त्यांनी खरं म्हणजे भारतात राहूच नये. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असतानाच पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. पक्षातील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी सोनिया गांधी सरसावल्यात. 5 राज्यातील पराभवामुळे पक्षातील G23 गटानं आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं, त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त होतं. तर नेतृत्व बदलाचा प्रश्नच नसल्याचं आझाद यांनी सोनिया गांधींच्या भेटीनंतर सांगितलं. क्वेश्चन अभी तो लीडरशिप का कोई सवाल नहीं आया था. जब मिसेस गांधी ने ऑफर किया था तो हम सब लोगों ने इनसे किया कि आप कंटिन्यू कीजिए, जब क्योंकि जो हमने पार्टी के इलेक्शन करने हैं वो उस वक़्त बात होगी. अभी तो पार्टी के इलेक्शन नहीं हो रहे, कुछ महीनों में होंगे. उस वक़्त कौन पार्टी प्रेसिडेंट बनेगा, कौन नहीं बनेगा, वो उस वक़्त के जो वर्कर्स हैं वो फैसला करेंगे. आज तो पार्टी प्रेसिडेंट की कोई जगह खाली नहीं है. जो मिसेस गांधी ने वर्किंग कमेटी में ऑफर किया था कि अगर आपको नहीं चाहिए तो हम छोड़ देते हैं, तो हम सब लोगों ने, चाहे वो किसी भी ग्रुप का हो, किसी भी सोच का हो, सब ने मिल के हमने कहा कि नहीं मिसेस गांधी आप कंटिन्यू कीजिए, हमें कोई प्रॉब्लम है, लेकिन कुछ सुझाव हैं और ठीक करने को संगठन के लिए. वो सुझाव हमने तब दिए थे और वो सुझाव देते हैं. इतरही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे बदलापूरमधून. धुळवड खेळल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. घरी गेल्यानंतर छातीमध्ये दुखू लागलं, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले, मात्र उपचारादरम्यानच या तरुणाचा मृत्यू झालाय. धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना बदलापूरमध्ये मात्र एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशुतोष संसारे असं त्याचं नाव असून तो नाचून रंग खेळून घरी गेला, मात्र थोड्याच वेळात छातीत दुखू लागलं आणि मग त्याला रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. होळी खेळून ज्यावेळेला घरी गेला, घरी गेल्यानंतर त्याच्या छातीत अचानक दुखायला लागलं म्हणून त्यांच्या मिसेसनी आजूबाजूवाल्यांना माहिती दिली आणि त्यांनी त्याला आशीर्वाद हॉस्पिटल या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी नेलं होतं. त्यांना ICU ला ॲडमिट केलं, परंतु ॲडमिट केल्यानंतर थोड्या वेळातच ते एक्सपायर झालेले आहेत. मृत्यूचं निश्चित कारण न कळल्यामुळं पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह ठाणे बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.
मुंबई पोलिसांच्या बँडनं वाजवलेल्या धुननं धुळवडीची रंगत चांगलीच वाढवली. पाहुयात मुंबई पोलिसांच्या बँडनं उडवून दिलेली धमाल. सोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात स्पीड न्यूज. नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत महत्वाच्या बातम्या. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB डॉक्टर बनायचंय तर मग सुरू करा नीटची तयारी. नंबर 1 इन्स्टिट्यूट IIB सोबत प्रवेश प्रक्रिया सुरू. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढू. नवी मुंबईच्या शिक्षक संघाच्या बैठकीत शरद पवारांची ग्वाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी जाहीर. काँग्रेसच्या जयश्री जाधवांशी होणार थेट लढत. ते पुन्हा येणार नाहीत पण प्रयत्न करायला हरकत नाही. संजय राऊतांचा भाजपला टोला, तर आम्ही कधी येऊ हे कळणारही नाही. चंद्रकांत पाटलांचं राऊतांना प्रत्युत्तर. पंचवीस आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते पण ते काही कारणामुळे सावरले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट. मद्यधुंद तरुणाचा पोलिसांवर हल्ला. ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या डोक्यात घातली वीट. ठाण्यातल्या माजीवडा ब्रिज भागातली घटना. चीनमधील कोरोनाच्या नव्या लाटेनंतर केंद्राचा राज्यांना सतर्कतेचा इशारा. संभाव्य धोका लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याच्या केंद्राच्या राज्यांना सूचना. गुलाम नबी आझाद यांनी घेतली सोनिया गांधींची भेट. तासभर झालेल्या चर्चेत पक्षांतर्गत मतभेद कमी करण्यावर भर. पंचवीस मार्चला दुपारी 4 वाजता योगी आदित्यनाथ यांचा लखनौमध्ये मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित.